महानगर पालिका प्रशासक तथा आयुक्त यांनी स्मार्ट सिटी निधीमधून 30% निधी शहरातील झोपडपट्ट्या व वस्त्याच्या विकासावर खर्च करावा आणि मनपाच्या मालकीच्या शाळा व भूखंड BOT तत्वावर खाजगी संस्थांना देण्याचा ठराव रद्द करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या औरंगाबाद पूर्व विभागाच्या वतीनं एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनपा प्रशासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या असून यामध्ये शहरामध्ये 53 घोषित झोपडपट्ट्या असून 2011 नंतर शहर परिसरात 118 अनधिकृत वस्त्या निर्माण झाल्या आहेत. या भागात अद्यापही मूलभूत सुविधा प्रशासनाने दिल्या नाहीत. या 118 वस्त्या झोपडपट्टी म्हणून घोषित कराव्यात आणि 1984 सालीच्या वसाहतीतील नागरिकांना दारिद्र्य रेषेचे प्रमाणपत्र वाटप करावे. तसेच मनपा आयुक्त यांनी स्मार्ट सिटी योजनेमधून या वसाहतीच्या विकासासाठी 30% निधी द्यावा. तसेच नुकताच मनपाचे भूखंड खाजगी संस्था न देण्याचा ठराव रद्द करावा अशा या मागण्या यावेळी करण्यात आल्या. सदर मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने मनपा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आला. या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे पूर्व शहर उपाध्यक्ष भगवान खिल्लारे, संदीप जाधव, राहुल गायकवाड, राजू जाधव, योगेश सूर्यवंशी, लक्ष्मीकांत पाटील, ज्योतिष बहोत आदि उपस्थित होते. ये जो स्लम एरिया है 53 और 118 अनधिकृत जो इलीगल बस्ते बोल के महानगर पालिका ने घोषित करे वाले, इन दोनों का मिला के एक स्मार्ट सिटी का जो बजट है उसमें से 30% जो खर्च महानगर पालिका ने ये स्लम एरिया और अनधिकृत बस्ते के ऊपर करने चाहिए, ये हमारी डिमांड है.